मंडळी, हनुमानाला समस्य निवारक, पवनसूत, बजरंग बली असे म्हणतात. ज्या ठिकाणी हनुमानाची नियमित पूजा केली जाते तिथे नकारात्मक ऊर्जा नाहीशी होते असे सांगतात. त्यामुळे तुम्हाला प्रत्येक घरात हनुमानाची मूर्ती आणि फोटो पाहायला मिळेल. पण वास्तुशास्त्रानुसार हनुमानाची मूर्ती योग्य दिशेला आणि योग्य जागी ठेवल्यास जीवनात खूप फायदा होतो. श्रीराम आपलं कल्याण करतात असे सांगितले जाते. चला तर मग जाणून घेऊयात बजरंग बलीचा फोटो घरात लावताना कशी काळजी घ्यावी लागेल. पण त्याआधी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा. मित्रांनो, वास्तुशास्त्रानुसार हनुमानाची मूर्ती अशा प्रकारे घरात ठेवा. वास्तुशास्त्रानुसार हनुमानाची मूर्ती आणि प्रतिमा अशा प्रकारे ठेवावे की हनुमानाचे तोंड दक्षिण दिशेकडे असेल. हनुमान काळाचा नाश करणारे असून दृष्टांना यमलोकात आणतात, त्यामुळे हनुमानाचे मुख दक्षिण दिशेकडे असावे. माता दुर्गा आणि माता काली यांना देखील त्याच दिशेला ठेवण्याचा प्रघात आहे. त्यांनी दक्षिण दिशेला असलेल्या लंकेत जास्तीत जास्त पराक्रम दाखवला आहे, म्हणून हनुमानाचे तोंड दक्षिण दिशेकडे असले पाहिजे. अशा हनुमानाच्या प्रतिमेमुळे आत्मविश्वास जास्ती वाढतो. जीवनातील जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी आत्मविश्वास खूप महत्त्वाचा आहे. आत्मविश्वास वाढवण्यासाठी पूजागृहात ध्यानस्थ बसलेल्या हनुमानाचे चित्र लावावे, त्यामुळे भक्तीची भावना निर्माण होते. या दोन्ही प्रतिमा घरात ठेवल्यास आणि नियमित पाहिल्यास आत्मविश्वास वाढतो आणि जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे पार पाडतात. हनुमानाची अशी प्रतिमा प्रगतीचे द्वार उघडेल. प्रत्येक व्यक्तीला करिअरमध्ये प्रगती करायची असते, परंतु नकारात्मक ऊर्जा आणि घरात असलेल्या ग्रहांच्या प्रतिकूल प्रभावामुळे अनेक वेळा माणूस अडकून राहतो आणि मेहनत करूनही त्याला यश मिळत नाही. हनुमानाची अशी प्रतिमा ज्यामध्ये हनुमान हातात पर्व घेऊन जाताना दिसत असेल ते चित्र त्यांचे तोंड दक्षिणेकडे असे ठेवावे. हे देखील लक्षात ठेवा की हे चित्र असे असावे की ते जाताना दिसले पाहिजे, त्यामुळे करिअरमध्ये प्रगती होते. पंचमुखी हनुमानाची प्रतिमा लावल्याने फायदा होतो. काही प्रतिमेमध्ये हनुमान पंचमुखी स्वरूपात दाखवले आहेत. अशी आख्यायिका आहे की अहिर रावणाचा अंत करण्यासाठी हनुमानांनी त्यांचे दिव्य रूप धारण केले, ज्यामध्ये त्यांचे पाच चेहरे प्रकट झाले होते. वास्तुशास्त्रानुसार हनुमानाची अशी प्रतिमा आणि मूर्ती घरात ठेवल्याने सर्व दिशांचे वास्तुदोष दूर होतात आणि घरात सुख समृद्धी नांदते. हनुमानाची प्रतिमा फोटो इथे कधीच लावू नका. घरातील बेडरूममध्ये कधीही हनुमानाचे चित्र लावू नये. हनुमानांनी सूर्याची कन्या सुवर्णचला हिच्यासोबत विवाह केला होता, पण हनुमान गृहस्थ जीवनात कधीच राहिले नाहीत, म्हणूनच हनुमानास बालब्रह्मचारी म्हणतात. ब्रह्मचारी असल्याने गृहस्थांनी बेडरूममध्ये हनुमानाची प्रतिमा किंवा फोटो कधीच लावू नये. मंडळी, अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.